चला आता अपन भारत माता या गीताचा तिसरा भाग अभ्यास होऊया। मानव सारे समान असती शिकवण ही जगतास दिली। या ओळींद्वारा कवयित्री शांता शेडके असे सांगतात की आमच्या देशाने संपूर्ण जगतास म्हणजे जगाला विश्वाला अशी शिकवण दिली की मानव हा कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा असेल तरी त्याला जगण्याचा जो अधिकार आहे तो एक समान आहे असे आमच्या संविधानात नमूद करून आम्ही जगाला मानव सारे समान असती ही शिकवण दिली। इन अशआर में शायरा कहते हैं कि हमारे मुल्क हिंदुस्तान ने पूरे जगतास यानी पूरी दुनिया को इंसान किसी भी मजहब का जाति का पंथ का हो उसे जीने का हक एक सा यानी एक समान होता है ऐसा हमारे संविधान में लिख कर हमने पूरी दुनिया को मानव सारे समान अस्ति ये तालीम ये सबक दिया। या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली। या ओळींद्वारा कवयित्री शांता शेडके असे सांगतात की या देशात जन्म घेणारी जी मुले आहेत त्यांनी आपल्या आचरणावर आपल्या गुण वैशिष्ट्यानुसार आणि आपल्या कर्तृत्वामुळे जगात असे असे पराक्रम केले असे चांगले कार्य करून दाखवले की ज्यामुळे ते संपूर्ण जगाला प्रिय झाली। जसे स्वामी विवेकानंद महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लता मंगेशकर मोहम्मद रफी सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन सानिया मिर्जा वगैरह। इन अशआर में शायरा कहते हैं कि हमारे मुल्क में जन्म लेने वाले लोगों ने अपने अच्छे अमल से अपने अच्छे अखलाक से अपनी खूबियों से पूरी दुनिया में ऐसे ऐसे कारनामे और अच्छे काम करके दिखाए कि जिनके वजह से वो पूरी दुनिया को पसंद हो गए। जैसे स्वामी विवेकानंद महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लता मंगेशकर अमिताभ बच्चन सचिन तेंदुलकर सानिया मिर्जा ये और इनके जैसे बहुत सारे। प्रियतम अमची भारत माता वंदन आम्ही तिला करू। या ओळींद्वारा कवयित्री शांता शेडके असे सांगतात की आम्हाला आमचा जो देश आहे ज्याला आम्ही भारत माता म्हणून संबोधतो तो आम्हाला प्रियतम म्हणजे अतिशय आवडणारा आहे आणि आम्ही तिला नेहमी वंदन करू। या मातेची मुले लाडकी ध्वज तिचा उंच धरू। या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू। या ओळींद्वारा कवयित्री शांता शेडके असे सांगतात की या देशाची आम्ही जी मुले आहोत ती खूप लाडकी आहोत आणि आम्ही लाडकी असल्या कारणाने आम्ही आमच्या गुण वैशिष्ट्यानुसार असे कर्तृत्व करून दाखवू की आमच्या देशाचा संपूर्ण जगात मान वाढेल म्हणजेच आमच्या देशाचा जो ध्वज आहे तिरंगा तो नेहमी उंच राहील। इन अशआर में शायरा कहते हैं कि हम हमारे मुल्क के बहुत ही लाडले हैं और लाडले होने की वजह से हम अपनी खूबियों से अपनी सलाहियतों से ऐसे ऐसे कारनामे करके बताएंगे कि जिसकी वजह से पूरी दुनिया में हमारे मुल्क का परचम ऊंचा रहे हमारे मुल्क की शान ऊंची रहे।